की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत, आम्ही एकत्रितपणे पुढच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. काही लोकांना ते नीट समजत नाही, त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. असा दावा केलेला आहे की स्वतः मंत्री आहेत, की कुठेतरी अजित पवार हे मुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीस यांचं त्याला पाठबळ आहे म्हणून. कारण काल तुम्ही देखील एका मुलाखतीमध्ये असं आहे की जो जो राजकारणात आहे त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे कधी ना कधी संधी मिळणार आहेत. अजितदादा त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत, त्यामुळे निश्चित आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. पण त्यासोबत हे सगळ्यांनी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही एकत्रितपणे पुढच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की कालही मी अतिशय क्लिअर बोललो, परंतु काही लोकांना ते नीट समजत नाही, त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा दिल्लीला गेलेला, तुम्ही देखील दिल्लीला जाणार आहात का? मी दिल्लीला जाणार नाही. एकनाथराव शिंदे साहेब हे नक्षलवादाच्या संदर्भात नक्षल अफेक्टेड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक ही त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे, त्याच्याकरता ते जातात. सर हिंदी में जरा देखिए, मैंने जो खुलासा किया है वो बिल्कुल सही है. उस समय उन्होंने हमसे बातचीत की थी, उन्होंने कहा था कि राष्ट्रपति शासन लगने दीजिए, और उसी के चलते हम लोगों ने गवर्नमेंट फॉर्मेशन का जो हमको पत्र दिया था राज्यपाल जी ने, उसमें हम अभी नहीं करना चाहते कहा था. एनसीपी ने भी वही कहा था, इसलिए राष्ट्रपति शासन लगा था. जो बातें मैंने कही वो सच है.